आज आपण शिकणार आहोत लेजर क्रिएशन. लेजर क्रिएशन किती पद्धतीने केल्या जाते आणि कसे केल्या जाते हेच आपण आज शिकणार आहोत. लेजर क्रिएशन करते वेळेस कुठल्या मोड मध्ये आपण कुठलं लेजर बनवायचं आणि कधी बनवायचं आहे हे सुद्धा आपण शिकणार आहोत. अकाउंट इन्फो मध्ये जा लेजर क्रिएशन आणि आपण शिकणार आहोत आता सिंगल लेजर क्रिएशन म्हणजे सिंगल पद्धतीने म्हणजेच एक एक पद्धतीने आपण लेजर कसे क्रिएट करणार आहोत हे आपण आता शिकणार आहोत. अकाउंट इन्फो मध्ये जायचं आणि क्रिएट अ लेजर या ऑप्शनवर जायचं आहे आणि इथं क्रिएट लेजर वर जायचं आहे. समजा मला इथं अकाउंटच्या ओनरचं लेजर अगर बनवायचं असेल तर मी इथं बनवणार आहो प्रकाश कॅपिटल. हे अकाउंटच्या ओनरचं लेजर आहे म्हणजेच बिझनेसच्या मालकाचं. हे अंडर द कॅपिटल अकाउंट येणार. तर हेच आपण याच्यामध्ये एंटर करून त्याची संपूर्ण इथं माहिती आपण टाकणार आहोत. जर यामध्ये तुमच्या कम्प्युटर मध्ये जर मोबाईल नंबर वगैरे जर तुम्हाला इथं दिसत नसेल तर जस्ट तुम्ही कीबोर्ड वर F12 प्रेस करा आणि यामध्ये कॉन्टॅक्ट डिटेल्स मध्ये प्रोव्हाइड कॉन्टॅक्ट डिटेल्स या ऑप्शन वर येस करून तुम्ही सेव्ह करा. म्हणजेच तुम्हाला यामध्ये मेलिंग डिटेल्स म्हणजेच त्या जे काही तुम्हाला लेजर बनवायचं आहे त्यांच्याविषयी संपूर्ण माहिती इवन मोबाईल नंबर सुद्धा तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता. ठीक आहे. तर ह्या पद्धतीचं सिंगल एंट्री मोड आपण यामध्ये करू शकतो. आता मला एक्सपेन्सेस काय लेजर बनवायचे आहेत आणि एक्सपेन्सेस थोडे जास्त घ्यायचे आहेत जसे की रेंट सॅलरी लाईट बिल किंवा टेलिफोन बिल. मला हे सगळे एक्सपेन्सेस एकदाच लेजर क्रिएट करायचं आहे तर अशा वेळेस तुम्हाला मल्टिपल लेजर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि क्रिएट ऑप्शनवर आल्याच्या नंतर इथं डायरेक्टली कुठलं लेजर बनवणार आहे त्याचा अंडर ग्रुप टाकायचा आहे. मला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस हा लेजर ग्रुप पाहिजे आणि इथं सेव्ह करून मला याच्यामध्ये सर्व एक्सपेन्सेसची नावं टाकायची आहे. जसे की इथं मी टाकणार रेंट अकाउंट आणि इथं टाकणार सॅलरी अकाउंट, इथं टाकणार लाईट बिल अकाउंट आणि इथं टाकणार मोबाईल बिल अकाउंट. तर ह्या पद्धतीचे आपण मॅक्झिमम लेजर ह्या एकाच ऑप्शनने क्लिक करू ऍक्टिव्ह करू शकतो तो म्हणजेच मल्टिपल लेजर क्रिएशन. नंतर आपल्याला यामध्ये दिलेला आहे की तुम्ही जर कधी तुम्हाला इथून जर संपूर्ण लेजर बनवले नाही आणि कंपनीची एंट्री करते वेळेस की डायरेक्ट लेजर पद्धती आपण कधी बनवणार. कुठल्याही ट्रान्झॅक्शन मध्ये जायचं आहे आणि इथं फक्त डेबिट आणि क्रेडिटच्या समोर तुम्हाला कीबोर्ड वर अल्ट सी प्रेस करायचं आहे. अल्ट सी प्रेस केल्याने डायरेक्टली तुम्हाला हा लेजर क्रिएशनचा विंडोज ऑटोमॅटिकली ओपन होईल आणि इथं कुठलेही लेजर तुम्ही डायरेक्टली बनवू शकता. फॉर एक्झाम्पल मला बनवायचं आहे अदर एक्सपेन्सेस. ठीक आहे. अंडर द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. तर ही आहे डायरेक्ट पद्धती आणि ह्या पद्धतीने तुम्ही डायरेक्टली इथं अमाऊंट लिहून खाली तुम्ही डायरेक्टली कॅश घेऊन हा लेजर तुम्ही करू शकता किंवा ही एंट्री डायरेक्टली करू शकता. ठीक आहे. हे फक्त एक एक्झाम्पल आहे. तुम्हाला किती पद्धतीने इथं लेजर बनवायचं आहे हे मी तुम्हाला सांगितलंय. पहिलं लेजर क्रिएशन होतं तुम्हाला लेजर क्रिएशन अ सिंगल लेजर क्रिएशन, दुसरं होतं मल्टिपल लेजर क्रिएशन आणि तिसरं आहे आपल्याकडे कुठलं डायरेक्ट लेजर क्रिएशन. या तिन्ही पद्धती तुम्हाला इथं आल्या पाहिजेत. तर ह्यासमोर आपण लिस्ट ऑफ लेजर हे शिकणार आहोत की लेजरची पूर्ण लिस्ट कशी घ्यायची आहे हे पुढच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत आणि पूर्ण लेजरची लिस्ट आपण स्टेप बाय स्टेप इथं शिकणार आहोत. जर काही तुम्हाला समजलं नसेल तर कमेंटमध्ये टाका आणि आवडला असेल लेक्चर तर लाईक करा आणि तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायचे असेल तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि माझे समोरचे जे प्लेलिस्टमधले व्हिडिओ आहे ते तुम्ही बेसिकचे नक्कीच पहा. काही क्वेश्चन तुमचे असेल तर कमेंट्स तुम्ही करू शकता. थँक्यू.